आज मी बनवणार आहे 2-3 मिनिटात झटपट होणारे अप्पे, खूपच टेस्टी लागतात व मुलांचा आवडता पदार्थ आहे। त्यासाठी मी प्रथम अप्प्यासाठी इथे फोडणी तयार करून घेणार आहेत। गॅसवर एक कढई तापत ठेवली, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल ॲड केलेलं आहे। तेल तापल्यानंतर 1/2 चमचा मोहरी मी यामध्ये ॲड केलेले आहे। मोहरी छान तळतळली की 8 ते 10 कढीपत्त्याचे पानं यामध्ये मी ॲड केलेले आहेत। आता यामध्ये मी कांदा, टोमॅटो बारीक कापून घेतलेल्या आहेत व त्याचबरोबर हिरव्या मिरच्या देखील बारीक कापून घेतलेल्या आहे, ते यामध्ये ॲड करणार आहे। साधारण 2 वाटी हे मी कापून घेतलेलं होतं, ते सर्व एकत्र मी परतून घेणार आहेत। हे छान असं परतण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करणार आहे, जेणेकरून हे पटकन परतलं जाईल। वर यावर झाकण ठेवून कमी गॅसवर 2-3 मिनटं हे मी परतून घेणार आहेत। 2-3 मिनटं झालेलं आहेत, मी झाकण काढून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला थंड होऊन द्यायचं आहेत, मी गॅस बंद करून घेणार आहेत। आता यामध्ये मी थोडंसं आलं किसून घालत आहे, जेणेकरून अप्पे खूप छान असे टेस्टी लागतात। पुन्हा एकदा मिक्स करून मी हे थंड होऊन देणार आहेत। इथे मी इडलीचं बॅटर घेतलेलं आहे। बऱ्याच वेळेस काय होतं, इडलीचं बॅटर शिल्लक राहतं, त्यामध्ये मी हे सर्व मिश्रण ॲड करून घेतलेलं आहे। आता मिक्स करून मी अप्पे लावून घेणार आहे। थोडंसं मीठ देखील मी यामध्ये ॲड करणार आहे पुन्हा एकदा। जर तुम्ही अगोदरच इडली बॅटरमध्ये मीठ ॲड केलेलं असेल तर मीठ स्किप करा इथे। अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहेत। व आता मी गॅसवर अप्पे पात्र ठेवून घेतलेले आहे, त्यामध्ये तेल ॲड करून घेणार आहे। सर्वच अप्पे पात्रामध्ये मी तेल अशा पद्धतीने ॲड करून घेणार आहे। तेल थोडं जास्तच ॲड करणार आहे, जेणेकरून अप्पे छान असे कुरकुरीत बनतात बाहेरून व आतून नरम होतात। अशा पद्धतीने ही बॅटर यामध्ये मी ॲड करून घेणार आहे। सर्वच अप्पे पात्रामध्ये मी अशा पद्धतीने बॅटर भरून घेणार आहेत। व आता यावर झाकण ठेवून मी 1 मिनिटासाठी कमी गॅसवर अप्पे होऊन देणार आहेत। 1 मिनिटानंतर मी झाकण काढून घेणार आहेत व अप्पे असे उलटून घेणार आहेत, जेणेकरून दोन्ही बाजूंनी आपल्याला अप्पे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। दुसऱ्या बाजून देखील 1 मिनिटं मी अप्पे छान असे भाजून घेतलेले आहे व तुम्ही इथे बघू शकता 2 मिनिटात अवघे आपले अप्पे तयार झालेले आहेत।